लवकरच गणपतीचे आगमन होत आहे. मोदक हा गणपतीचा आणि आपला सर्वांचाच आवडता पदार्थ. आज मी तुम्हाला उकडीचे मोदक वेगवेगळ्या 5 डिझाईन्सनी कसे बनवायचे त्याची रेसिपी सांगणार आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रेझी टू कुक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला तर मग उकडीचे मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया. त्यासाठी मी ते घेतलं आहे 1 कप ओला नारळाचा किस, 1/2 कप किसलेला गूळ, 1 कप तांदळाचे पीठ, 2 टीस्पून साजूक तूप आणि चवीप्रमाणे मीठ. सर्वात अगोदर मी ते एक पॅन गरम करायला ठेवले आहे, त्यामध्ये आपण 1 टीस्पून तूप घालून घेऊया आणि त्यानंतर जो किसलेला नारळ आहे तोसुद्धा त्यामध्ये टाकणार आहोत. हा नारळ आपल्याला 1/2 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण किसलेला गूळ टाकून घेऊया. गूळ आपल्याला किसलेल्या नारळामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता गूळ विरघळायला लागलेला आहे. हे स्टफिंग आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते करपणार नाही. एकदा गूळ विरघळला की आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी त्याला अजून परतून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता स्टफिंग छान तयार झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करून त्याला थंड व्हायला ठेवूया. मी इथे एक पॅन गरम करायला ठेवले आहे, त्यामध्ये आपण 1 कप पाणी टाकून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप आणि थोडेसे मीठ. ह्या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ टाकून घेणार आहोत. हे पीठ पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण त्यावर आता झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटासाठी असेच ठेवणार आहोत. 10 मिनिट झालेले आहे. आपण जे उकड काढून घेतलेले तांदळाचे पीठ आहे ते आता या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थोडेसे कोमट असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. तुम्हाला जर हे पीठ मळताना घट्ट वाटत असेल तर मध्ये मध्ये तुम्ही हात कोमट पाण्यामध्ये सुद्धा बुडवून मऊ करू शकता पीठ. पीठ छान मळून झालेलं आहे. आपण आता थोडंसं पाण्याचा हात आणि तुपाचा हात घेऊन त्याला अजून मऊ करणार आहोत. 2 ते 3 मिनिटासाठी मी असेच मळून घेतले आहे पीठ. तुम्ही पाहू शकता किती मऊ झालेले आहे पीठ एकदम. ह्या चाळणीमध्ये मी मोदक उकडणार आहे, त्यामुळे त्याला वरून थोडेसे तूप लावून घेऊया, म्हणजे मोदक उकडल्यानंतर चाळणीला चिटकणार नाहीत. दोन्ही हातांना मी थोडेसे तूप लावून घेणार आहे आणि त्यानंतर या पिठामधला एक छोटासा गोळा घेऊन असा गोल गोल करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि नंतर उजवा अंगठा तुपात बुडून मधल्या साईडने असं प्रेस करायचा आहे आणि डाव्या अंगठ्याने वरच्या साईडला प्रेस करून घ्यायचं आहे. आणि असे प्रेस करत करत आपल्याला त्याची पारी बनवायची आहे एकदम पातळ अशी. सेंटरला थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे, म्हणजे आपला मोदक फुटणार नाही. पारीच्या कडेला कुठेही चीर केलेली नाही आहे, म्हणजेच आपली उकड खूप छान झालेली आहे. परफेक्ट पारी तयार आहे. त्यामध्ये आपण 2 टीस्पून सारण भरून घेऊया आणि मधले बोट आणि अंगठ्याचा वापर करून आपल्याला अशी चिमटी घ्यायची आहे आणि आतले बोट त्याला सपोर्टसाठी वापरायचे आहे. कळ्या आपल्याला खालपासून वरपर्यंत अशा पाडायच्या आहेत व्यवस्थित. कळ्या पाडताना मध्ये मध्ये बोटांना तूप लावून घ्यायचे आहे, म्हणजे उकड हाताला चिकटणार नाही तुमच्या. तयार झालेल्या सर्व पाकळ्या आपल्याला अशा एकत्र करून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने. आणि तुम्हाला जर वाटत असेल वरती एक्स्ट्रा पीठ राहत आहे तर ते तुम्ही तोडून काढू शकता. मी पाहू शकता आपला कळीचा साधा मोदक तयार झालेला आहे. खूप छान कळ्या पडलेल्या आहेत. आता आपण मोदकाची दुसरी डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी पुन्हा एक पिठाचा मी गोळा घेणार आहे आणि तोसुद्धा आपल्याला मऊ मऊ करून घ्यायचा आहे. आणि अगोदर जसे सांगितले तसेच अंगठ्याला थोडेसे तूप लावून आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे. पारी छान तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण आता स्टफिंग टाकूया. ते स्टफिंग आपल्याला असे सेट करून घ्यायचे आहे व्यवस्थित. आणि सेमच पद्धतीने आपल्याला पुन्हा या मोदकाला सुद्धा कळ्या करून घ्यायच्या आहेत. सर्व कळ्या करून तयार आहेत. आपल्याला हलक्या हाताने त्या एकत्र करून घ्यायच्या आहेत. खूप छान मोदक तयार झालेला आहे. आता हाताला थोडेसे तूप लावून कळीच्या शेवटी आपल्याला अशी चिमटी घेऊन पाकळीचा आकार द्यायचा आहे. सर्व कळ्यांना चिमटी घेऊन मी असा पाकळ्यांचा आकार दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असा फुलासारखा मोदकचा आकार झालेला आहे. एकदम परफेक्ट दिसत आहे. आता आपण मोदकाची तिसरी डिझाईन पाहूया. त्यासाठी मी इथे एक कळीचा मोदक घेतलेला आहे आणि सेमच पद्धतीने मी अशी कळीच्या शेवटी चिमटी घेऊन पाकळीचा आकार देणार आहे. त्यानंतर हाताला थोडेसे तूप लावून
पुन्हा मी पाकळीच्या वरच्या साईडला सुद्धा अशी चिमटी घेणार आहे आणि पाकळ्यांचा आकार देणार आहे। ही सर्व कलाकुसर आपल्याला खूप हलक्या हाताने करायची आहे, म्हणजे मोदकाचा जो शेप आहे तो बिल्कुल बदलला जाणार नाही। मध्ये मध्ये बोटाला सतत तूप लावत राहायचे आहे, म्हणजे उकड जी आहे ती हाताला चिकटणार नाही। अशा पद्धतीने सर्व पाकळ्यांना मी वरच्या साईडने सुद्धा चिमटी घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता डबल लेयर पाकळ्यांचा मोदक खूप छान तयार झालेला आहे। आता आपण मोदकाची चौथी डिझाईन म्हणजेच पोटली मोदक पाहणार आहोत। मी इथे एक पारीमध्ये सारण भरून घेतले आहे। रेग्युलर मोदकपेक्षा आपल्याला कमी सारण भरायचे आहे यामध्ये, आणि अगोदर जशा पाकळ्या बनवल्या तशाच या मोदकालासुद्धा पाकळ्या करून घ्यायच्या आहे। आणि मोदकच्या अर्ध्या उंचीवर आपल्याला असा सर्व पाकळ्या एकत्र करून घ्यायच्या आहे, म्हणजे वरती जास्त पोर्शन राहील पिठाचा। आणि हे पीठ असे सेपरेट करून आपल्याला पोटलीचा आकार द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा पोटली मोदक तयार झालेला आहे, एकदम परफेक्ट आकार आलेला आहे। आता आपण मोदकची पाचवी डिझाईन पाहूया। असाच अजून एक मी पोटली मोदक तयार करून घेतला आहे आणि वरच्या साईडने प्रेस करून आपल्याला त्याला दिव्याचा आकार द्यायचा आहे। खूप हलक्या हाताने हे प्रेस करून घ्यायचे आहे मध्ये मध्ये हाताला तूप लावून, कारण ती उकड हाताला चिटकू शकते म्हणून। खूप छान असा आकार आलेला आहे मोदकाला, तुम्ही पाहू शकता दिव्याचा परफेक्ट मोदक दिसत आहे। अशा प्रकारे उकडीच्या मोदकाचे पाच डिझाईन्स आपले तयार झालेले आहे। खूप छान दिसत आहेत सर्व मोदक आणि काहीतरी वेगळे। आता आपण सर्व मोदक तूप लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून देऊया। येथे एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवले होते, त्यावर आपण आता ही चाळणी ठेवून देऊया आणि वरून झाकण ठेवून मोदक 10 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायचे आहेत। 10 मिनिट झालेले आहे, आपण आता वरचे झाकण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहेत सर्व मोदक। आता मी गॅस बंद करून घेते। मोदक थंड झाले की आपण त्याला एका ट्रेमध्ये काढून घेऊया। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। आणि ह्या गणेश चतुर्थीला तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्सचे उकडीचे मोदक नक्की करून पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हो ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका। धन्यवाद।